नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत। मुलांनो, आपली SA2 सबमिटिव असेसमेंट जवळ आलेली आहे। आज आपण या रिव्हिजन व्हिडिओमध्ये त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला पेपर कशा प्रकारे येणार आहे आणि तो आपण कसा सोडवायचा आहे त्याची उजळणी करणार आहोत। आपण सुरुवात करूया। मुलांनो, आपला पहिला प्रश्न असेल रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स आहेत। तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 3-3 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 3-3 ऑप्शनपैकी राईट ऑप्शन जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिला प्रश्न आहे यातला, सहलीला वर्गातील सर्व डॅश आल्या होत्या। ऑप्शन दिलेले आहेत शिक्षक, मुले मुली, कर्मचारी। आता इथे राईट ऑप्शन काय आहे? सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या। मी इथे राईट करून दाखवते, तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या। मुलांनो, रिकाम्या जागा भरा या प्रश्नामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते आहे, आपल्याला टेक्स्टबुकमध्ये जे शब्द दिलेले आहेत तेच लिहायचे आहेत, त्याला सिमिलर वर्ड किंवा दुसरे कुठलेही शब्द चालणार नाहीत। दुसरा आहे, सगळ्या डॅश चट्टामट्टा केला, सगळ्या डॅश चट्टामट्टा केला। आता इथे ऑप्शन दिलेले आहे कैऱ्यांचा, पानांचा, फुलांचा। टेक्स्टबुकमध्ये आपलं हे वाक्य आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा। आता इथे मी एक उदाहरणं दाखल, फक्त 2-2 उदाहरणं दिलेली आहेत। प्रश्न हेड क्वेश्चन जे आहेत, हेड क्वेश्चन सगळे सेम राहणार आहेत, सब क्वेश्चन जे आहेत त्याच्या आतमध्ये जे दुसरे प्रश्न आहेत ते प्रश्न बदललेले आहेत। हेड क्वेश्चन तुम्हाला सेम राहणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, सगळीकडे आन्सर 3-3 ऑप्शन दिलेले आहेत, त्याला तुम्ही योग्य आन्सरला जे राईट आन्सर आहे त्याला क्लिक करायचं आहे। प्रश्न आता तुमच्या या रिव्हिजन व्हिडिओमध्ये जे आहेत ते येणार, सब क्वेश्चन ते येणार नाहीत। हेड क्वेश्चन सगळे सेम आहेत, सब क्वेश्चन सगळे वेगळे आहेत। आतमध्ये प्रश्न सगळे वेगवेगळे आहेत आणि त्याची म्हणजे आता इथे मी 2-2 उदाहरणं दिलेली आहेत, पण मार्कानुसार त्याचे 5 असतील, 4 असतील, 3 असतील, 2 असतील, त्याप्रमाणे तिथे प्रश्न असणार आहेत। प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांच्या योग्य उत्तरासमोर क्लिक करा। पहिला प्रश्न आहे, मायाला पत्र का वाचता आले नाही? पहिलं उत्तर त्याने दिलेलं आहे, पत्रावरील लिखाण व कागदाचा रंग सारखा असल्यामुळे, पत्रावरील अक्षर खूप खराब असल्यामुळे। तिसरं आहे, पत्र म्हणजेच कागद कोरे असल्यामुळे। राईट ऑप्शन काय आहे? मायाला पत्र का वाचता आले नाही, कारण ते पत्र कोरे होते। नेक्स्ट प्रश्न दुसरा आहे त्यातला, मध गोळा करायचे काम मधमाशीला कोणी दिले? मध गोळा करायचे काम मधमाशीला कोणी दिले? ऑप्शन 1 आहे राणी माशीने, ऑप्शन 2 राजा माशीने, ऑप्शन 3 कामकरी माशीने। मध गोळा करायचे काम मधमाशीला कोणी दिलेले आहे? तर राणी माशीने हे राईट ऑप्शन आहे, राईट आन्सर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, खालील वाक्य चूक की बरोबर ते निवडा। ट्रू ऑर फॉल्स निवडायचे आहेत आपल्याला। प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही प्रश्न बघितला, हेड क्वेश्चन जर बघितला, तर प्रत्येक ठिकाणी निवडा असा शब्द आहे, कारण तुम्हाला आत्ता ही परीक्षासुद्धा SA1 प्रमाणेच ऑप्शन चूज करूनच द्यायची आहे। आपली ऑनलाईन एक्झामच होणार आहे, त्याप्रमाणेच पहा पेपर आहे त्याची प्रॅक्टिस मी तुमची आता घेते आहे। SA1, FA2 आणि FA4 ज्याप्रमाणे आपण ऑनलाईन दिलेली आहे, तशीच ही परीक्षासुद्धा आपली ऑनलाईनच होणार आहे। तुम्हाला घरी बसूनच हा पेपर लिहायचा आहे। प्रश्न नीट वाचा, उत्तरं नीट वाचा आणि मगच आन्सर क्लिक करा। घाईघाई करून रॉंग आन्सर्स क्लिक करू नका, कारण प्रश्नांच्या उत्तरामध्ये
मायनर चेंजेस आहेत. मायनर चेंजेस अशा अर्थाने सांगते की काही ठिकाणी काना जास्त दिलेला आहे, काही ठिकाणी मात्रा कमी दिलेली आहे, एखादा शब्द उलटा सुलटा केलेला आहे, मग तो तुम्ही नीट वाचला नाहीत, फक्त पहिलं अक्षर बघितलं आणि क्लिक केलं तर तुमचे मार्क जातील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आठवण करून देते तुम्हाला, तुमचा प्रश्न जो आहे तुमच्या स्क्रीनवरती जो प्रश्न दिसेल तो प्रश्न नीट वाचा. तुम्हाला परीक्षेला व्यवस्थित वेळ मिळणार आहे. घाईगडबडीत 2-3 मिनटांमध्ये 5 मिनटांमध्ये पेपर चालू झाला की तुमच्या 5 मिनटांमध्ये आम्हाला स्क्रीनशॉट यायला सुरुवात होते, तसं करू नका. तुम्हाला व्यवस्थित पेपर वाचायचा आहे, त्याची उत्तरंसुद्धा तितक्याच काळजीपूर्वक वाचायची आहेत आणि मगच त्याची आन्सर्स तुम्हाला क्लिक करायची आहेत. इथे तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगते की मध गोळा करायचे काम मधमाशीला कोणी दिले? राणी माशीने दिले, राजा माशीने दिले, कामकरी माशीने दिले, हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही घाईगडबडीमध्ये कुठलंही ऑप्शन जर क्लिक केलं तर जे रॉंग आन्सर असेल ऑब्वियस तुमचे मार्क जातील. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन धडा वाचलेला आहे तुम्ही, 2-3 वेळेला आपलं रिव्हिजन झालेली आहे, नीट लक्ष द्या, प्रश्न अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि मगच त्याचं उत्तर क्लिक करा. ओके, खालचा प्रश्न आहे आपला. खालील वाक्य चुकी बरोबर ते निवडा आहे. मधमाशी घाईने मध गोळा करायला जात होती. चूक आहे का बरोबर आहे? मधमाशी घाईने मध गोळा करायला जात होती हे उत्तर बरोबर आहे. मधमाशी घाईघाईत मध गोळा करायला निघालेली होती, सकाळपासून ती मध गोळा करत होती, पण तिचा मध काही गोळा करून झालेला नव्हता. दुसरं चुकी बरोबरमध्ये, शिवानीच्या भावाचे नाव शिवाजी होते. शिवानीच्या भावाचे नाव शिवाजी होते हे बरोबर आहे का चूक आहे? शिवानीच्या भावाचे नाव काय होते? शिवराज. बघा इथे मी शिव आणि ज हे 3 अक्षरं बरोबर दिलेली आहेत, पण रच खाऊन टाकलेलं आहे. शिवराज हे उत्तर अपेक्षित आहे, पण तिथे मी शिवाजी केलं आहे. तुम्ही फक्त पहिलं अक्षर बघून जर क्लिक केलं तर तुमचं उत्तर चुकेल. म्हणून पुन्हा एकदा सांगते मी, प्रश्न नीट वाचा, काळजीपूर्वक वाचा. शिवानीच्या भावाचे नाव शिवराज होते, शिवाजी नव्हते, मग हे स्टेटमेंट चूक आहे. कोणकोणास म्हणाले ते निवडा. तुम्हाला प्रश्न दिलेला आहे कोणकोणास म्हणाले, हु सेड टू हुम. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 3, त्यापैकी योग्य आन्सर तुम्हाला क्लिक करायचा आहे. पहिलं वाक्य आहे, तुझे विचार खूप चांगले आहेत, असं कोण म्हणाला कोणाला? ऑप्शन 1, चिमणी फुलपाखराला म्हणाली, मधमाशी फुलपाखराला म्हणाली, मधमाशी चिमणीला म्हणाली. कोण म्हणाले कोणाला? मधमाशी फुलपाखराला म्हणाली. प्रश्न 5, समानार्थी शब्द निवडा. मुलांना तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नामध्ये कोणकोणास म्हणाले मी एकच इथे वाक्य दिलेलं आहे, त्याप्रमाणे पुढे आणखीन 2 किंवा 3 वाक्य तुम्हाला असणार आहे. तुम्हाला आधी पण मी सांगितलेलं आहे, जेवढे आत्ता मी प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत, सब क्वेश्चन जे दिलेले आहेत ते 2-2 दिलेले आहेत तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून. त्या ओरिजिनल पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न जास्त आहेत, आपली 40 मार्काची परीक्षा होणार आहे, त्या अनुषंगाने तिथे प्रश्न आहेत. सब क्वेश्चन सेम आहे, सॉरी हेड क्वेश्चन सेम आहे, सब क्वेश्चन्स चेंज आहेत. सब क्वेश्चन म्हणजे 1, 2, 3, 4 जे आहेत ते वेगवेगळे याच्यापेक्षा वेगळे असणार आहेत. हेड क्वेश्चन मात्र आहेत ते सगळे सारखे आहेत, नंबर पण सारखे आहेत आणि त्याचे ते हेड क्वेश्चनसुद्धा सगळे सारखेच आहेत. समानार्थी शब्द निवडा. सिमिलर वर्ड निवडायचं आहे आई. आईला बघा, माता दिलेला आहे, मात दिलेला आहे आणि मता. आईचा समानार्थी शब्द काय आहे? माता. झाड, वृक्ष, वृक्ष, कृष. काय येईल? वृक्ष. बघा इथे थोड्या थोड्यासे अक्षरं बदलून, इकार उकार बदलून, काना मात्रा बदलून
वेगळे शब्द दिलेले आहेत, त्याचे अर्थसुद्धा वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे शब्द निवडायचे आहेत, जे आन्सर्स निवडायचे आहेत, ते बरोबर वाचूनच निवडा. विरुद्धार्थी शब्द निवडा. प्रश्न सहावा आहे, विरुद्धार्थी शब्द निवडा. आनंद याच्या उलट, विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट निवडायचे आहेत, उलट निवडायचे आहेत. आनंदाच्या उलट आहे सुख. ऑप्शन पहिला सुख दिलेला आहे, दुसरं दुःख, तिसरं समाधान. आनंदाच्या उलट काय आहे? दुःख. खूप ऑप्शन दिलेला आहे, जास्त, भरपूर, कमी. खूप म्हणजे जास्त किंवा भरपूर, त्याच्या ऑपोजिट काय येईल? कमी. लिंग बदला. सातवा प्रश्न आहे, लिंग बदला. एक आहे, पहिला शब्द दिलेला आहे आई. आईचं लिंग बदलून काय होईल? बाबा, काका का दादा? काय होईल आईचं? बाबा. मामा, त्याचं लिंग बदलून काय होईल? काकी, मामी, ताई. मामा, मामी. पुढचं आहे वचन बदला. बघा इथे तुम्हाला जंबल वर्ड दिलेले आहेत, लक्ष नीट वाचलं तर तुम्हाला त्याची उत्तरं नीट लिहिता येतील. पहिला शब्द दिलेला आहे सावली. त्याचं अनेक वचन, हे एक वचन आहे, आपल्याला अनेक वचन करायचं आहे. सवली, सावल, सावल्या. सावलीचं अनेक वचन काय होईल? सावल्या. चित्रे. चित्रे हे एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन आहे, त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. ऑप्शन दिलेलं आहे चित्र, चित्रा, छत्री. काय येईल? चित्रे, चित्र. पुढचा प्रश्न आहे नववा, नाम ओळखा. ग्रामर पार्ट. नाम ओळखा, यू हॅव टू रेकग्नाइज द नाउन. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव आणि वर्ब हे चार प्रकार आपण शिकलेलो आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे चारही प्रकारांवरती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, विचारलेले आहे. मी धावतच आईला गाठले. मी धावतच आईला गाठले. आता इथे नाम काय आहे? बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आपल्याला आहे. आई, मी, गाठले. नाम कोणतं आहे? आई. तिने पिशवी खाली ठेवली. तिने पिशवी खाली ठेवली. ऑप्शन दिलेलं आहे तिने पिशवी खाली. काय येईल ऑप्शन? आन्सर काय येईल? पिशवी. पिशवी हे नाम आहे. नेक्स्ट आहे सर्वनाम ओळखा. पिशवीत आपलं महिन्याभराचे किराणा सामान आहे. पिशवीत आपले महिन्याभराचे किराणा सामान आहे. सामान आपलं सर्वनाम शोधायचं आहे याच्यामधलं. ऑप्शन दिलेलं आहे किराणा, सामान, आपलं. सर्वनाम काय आहे? आपलं. चाकात हवा भरली की ती सुटसाट धावते. चाकात हवा भरली की ती सुसाट धावते. ऑप्शन दिलेलं आहे ती हवा धावते. काय येणार सर्वनाम? ती. पुढे आहे विशेषण ओळखा. प्रश्न अकरावा, विशेषण ओळखा. पहिलं वाक्य दिलेलं आहे सायकल चालवणे हा चांगला व्यायाम आहे. सायकल चालवणे हा चांगला व्यायाम आहे. विशेषण कुठलं आहे? चांगला. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. व्यायाम कसा आहे? चांगला आहे. सायकल, व्यायाम, चांगला. काय आहे? चांगला. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. ऑप्शन दिलेलं आहे खूप झाडे आंब्याची. आमराईत आंब्याची खूप झाडे असतात. झाडे किती असतात? खूप असतात. विशेषण काय झालं? खूप. प्रश्न बारावा आहे क्रियापद ओळखा. एक, सायकलीला इंधन लागत नाही. सायकलीला इंधन लागत नाही. इथे क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सायकलीला इंधन लागत
नाही, आपल्याला ऑप्शन दिलेला आहे लागत नाही इंधन. इथे आपण जर असं म्हटलं की सायकलीला इंधन लागत, वाक्य पूर्ण वाटतं आहे का आपल्याला? नाही, ते अपूर्ण वाक्य आहे. नाही हे पुढे त्याला क्रियापद जोडलेलं आहे म्हणून क्रियापद इथे काय झालं? नाही. आपण अनेक सण साजरे करतो, आपण अनेक सण साजरे करतो. सण करतो आपण, क्रियापद कोणतं आहे? करतो, करण्याची क्रिया. मुलांनो हा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न 13वा. खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासमोर क्लिक करा. तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे, जसं आपला एस ए वनला सुद्धा होता. पॅसेज आहे, पॅसेज वाचून तुम्हाला त्याच्याखाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांना तीन तीन ऑप्शन दिलेले आहेत. त्या तीन ऑप्शनपैकी राईट आन्सर जे आहे ते राईट आन्सरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. पॅरेग्राफ जो तुम्हाला दिलेला आहे त्यातलाच येईल असं नाही, वेगळा कुठलाही बाहेरचा पॅरेग्राफ येईल. तो नीट वाचायचा आहे, घाई करू नका, व्यवस्थित वाचा. त्यातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न नीट वाचा, त्याचे ऑप्शन नीट वाचा आणि त्या ऑप्शन्सनुसार पॅरेग्राफमध्ये काय आन्सर दिलेलं आहे ते वाचा आणि मगच त्या उत्तराला क्लिक करा. चुकीची उत्तरं क्लिक करू नका. मुलांनो तुमचा अभ्यास आता खूप छान पद्धतीने झालेला आहे, तेव्हा टेन्शन न घेता, घाई गडबड न करता, तुम्हाला आता सवय झालेली आहे ऑनलाईन पेपरची, पेपर तुम्ही वेळेच्यानुसार चालू करता किंवा कधी वेळेच्या आधी चालू करता आणि अगदी 5 मिनिटाच्या आतच तुम्ही स्क्रीनशॉट करून पाठवता पेपर संपला, तसं कृपया करू नका. पेपर नीट वाचा, व्यवस्थित वाचा, तुम्हाला पुरेसा वेळ त्यासाठी दिलेला आहे. नीट पेपर वाचून मगच पेपर आन्सर लिहा, आन्सर क्लिक करा. घाई गडबडीमध्ये चुकीचे आन्सर्स क्लिक करू नका. कृपया ही काळजी घ्या आणि सगळ्यांनी 40 पैकी 40 मार्क मिळवून पास व्हा. फक्त मराठी भाषेतच नाही तर मला असं वाटतं माझ्या सगळ्याच 5वीच्या विद्यार्थ्यांनी सगळ्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवलेच पाहिजेत. तुम्ही तेवढे हुशार आहात, तेवढे केपेबल आहात, तुम्ही तेवढे अभ्यासू आहात. सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा. थोडा वेळ आपल्या हातात आहे अजून, रिव्हिजनसारखी करा, घाई गडबड करू नका. सगळ्याच विषयाचे पेपर अगदी व्यवस्थितरित्या वाचून तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार पेपर नीट सोडवा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर, ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.